गुड मॉर्निंग. तर आज 2 ऑक्टोबर आहे आणि आम्ही चाललो फिरायला, कारण की आज यांना सुट्टी आहे. तर चला आपण फिरून येऊया. तर आपण जाणार आहोत सिलीगुडीला आणि आज माझ्या नजरेतनं सिलीगुडी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊया. आम्ही बागडोगरामध्ये राहतो आणि बागडोगरापासून सिलीगुडी ही 15 ते 20 मिनटाचं अंतर आहे. आणि हे आहे मिथुन चक्रवर्तीचं हॉटेल, जे मला तुम्हाला दाखवायचं होतं. बरेच ब्रँडेड दुकानं आहेत, पण सध्या इथे लहान मुलांना एंट्री नाही आहे, त्यामुळे आम्ही काही इकडे गेलो नाही. पण सुंदर असे कलेक्शन इथे पाहायला मिळतं. तर आज मी तुमच्याशी शेअर करत आहे बागडोगरा टू सिलीगुडी जाणारा रोड आणि रोडवर काय काय गोष्टी नवीन आहेत आणि ज्या आपण कधी बघू शकत नाही किंवा पाहिल्या नाहीत, ते मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर आता आपण जात आहोत ज्या रोडनी, तो रोड आहे सिकीप रोड आणि जो लेफ्टला चालला आहे तो आहे दार्जिलिंग रोड. हा रोड जो आहे तो दार्जिलिंग रोड आहे आणि हे समोर जो दिसतो आहे हा आहे सिक्कीम रोड. तर सिलीगुडीला मिळणारे असे बरेच रोड आहेत, जे उदाहरणार्थ नेपाळ बॉर्डर जवळच आहे, त्यानंतर बांगलादेश बॉर्डरही आहे, बिहारला जाण्यासाठीही इथे रोड आहे, सिक्कीम, सिलीगुडी आणि दार्जिलिंग, गंगटोक, हे बऱ्याच गोष्टी इथे जवळपासच आहेत. तर आता आपण आलो आहोत विशाल मेगा मार्टला. तर चला बघूया यामध्ये काय काय आहे ते. की काम करतो.
दिली. लाईक दिस झोपच घरी छान आहे. कोणतं घ्यावा नाही कोणतं घ्यावा नाही. मम्मी इकडे ये ना. मम्मीला बोलव जरा. तर तुम्ही बघू शकता इथे बरेच काही खूप छान पिलोज आणि कर्टन्स, अजून बेडशीट्स खूप छान होते आणि डेकोरेटिव पण बऱ्याच छान छान गोष्टी होत्या. आणि इथे फ्लावर्स, सर्व डेकोरेटिव वस्तू आणि पुन्हा एकदा भांडी. आणि इकडे आहे ग्रोसरी. सेम तुझ्यासारखे दादा हे त्याच्यावर किंमत नाही. शंभर ला दिला होता ना आपल्या इथं. बरोबर पिहू तुला नोटबुक घ्यायची होती ना एक भेटेल का इथं. कितीला आहे 29 इथं. आणि हा सेक्शन आहे स्टेशनरीचा. तिथे सर्व बुक्स, नोटबुक्स, पेन्सिल, इरेजर सर्व काही आणि पुन्हा फ्लावर्स. थंडी शर्ट चांगलं आहे. एमआरपी 499. बाय टू गेट. खूप गरम झालंय.
शॉपिंग झाली आहे, आता आम्ही चाललो आहे बाहेर. यानंतर आम्ही चाललोय बिग बाजारला. तर आता आम्ही आलो आहे बिग बाजार मध्ये. इथले रेटला जे हाय असतात 50%. सेम पडदे सुद्धा किती छान छान असतो ना. तर आम्ही आलो आहोत, आता आम्ही निघालोय घरी आणि खूप कडक ऊन पडलंय. कडक कडक
तर तुम्हाला सिलीगुडी कसं वाटलं हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि मी नक्कीच इथल्या बॉर्डर्स, नेपाळ बॉर्डर आणि बांगलादेश बॉर्डर कवर करण्याचा प्रयत्न करेल आणि एक व्लॉग नक्कीच त्याचा बनवेल. आणि सध्या दुर्गापूजा जवळ येते आहे तर मी तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला जसं जमेल तसं मी ब्लॉग बनवेल. तसंच माझ्याशी कनेक्ट तर इथे खूप आपल्याला लाकडी वस्तू आणि बरंच काही डेकोरेटिव्ह वस्तू पाहायला भेटतील रोडने. आणि आता दुर्गापूजा येते तर तेही बरेच मूर्त्या वगैरे बनवताना लोक दिसतील कारण की इथे दुर्गापूजेची भरपूर धूम असते. आणि आता तयारी चालू झाली आहे. जसं आपल्याला गणपतीची तयारी चालू होते 10-15 दिवस आधी, तसेच इथे दुर्गापूजेची तयारी सुरू होते. तर बरेच काही मंडप वगैरे टाकणं वगैरे दिसतं रोडने. आणि हा जो लेफ्टला रोड जात आहे हा आहे बिहार रोड, म्हणजे बिहारला जाण्याचा हा रोड आहे. आणि आता आम्ही आलो आहे घरी. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया एका छान अशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.